आज लाईव्ह येण्यामागचा कारण असं आहे, आज ठाणे घोडबंदरमध्ये लोक न्यूज म्हणून एक चॅनल आहे ज्यांनी आज लाईव्ह डिबेट ठेवलेलं होतं. आणि लाईव्ह डिबेट ठेवताना तिथे मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप असे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्या कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांना सोज्वळ प्रश्न विचारल्यावर तिथे मारापिटी झाली. लोकांच्या अंगावर येत होते. तिथे बायका आहेत का पुरुष आहेत तेही त्यांनी बघितलं नाही. आणि त्यांना विचारलेले प्रश्न फक्त एवढेच होते, तुम्ही जर स्मार्ट सिटीचा वादा केलेला तो स्मार्ट सिटी कुठे आहे, रस्ते तुम्ही कितीही आरडाओरडा केला किंवा कितीही अंगावर आलात तरी हे प्रश्न जनतेला आता कुठे ना कुठे खात आहेत. की तुम्ही बोललेला रस्ते रस्ते आपण पूर्ण ठाण्याभर बघू शकतो. तुम्ही कितीही पोटाच्या देठापासून ओरडून ओरडून बोललात की आम्ही रस्ते बनवले, आम्ही वॉटर टँक बनवले, हे केलं, तुम्ही ते सगळ्या गोष्टीपेक्षा जे लोकांसाठी लोकांची नेसेसिटी आहे ती तुम्ही केली नाही. तुम्ही रस्ते नाही बनवले. तुम्ही सांगता की आम्ही म्युन्सिपल स्कूल्स, म्युन्सिपॅलिटी स्कूल्स बनवले, शाळा बनवल्या, तर शाळा बनवल्या तुम्ही कधी त्या शाळेच्या आतमध्ये गेलायत? त्या शाळेतल्या बेंचेस तुम्ही बघितलेत? त्या शाळेमध्ये लागणारे सोय तुम्ही दिलेले नाही आहेत नीट पद्धतीने. त्या वॉशरूममध्ये पाणी येत नाही. अशा अनेक म्युन्सिपल स्कूल्सची परिस्थिती आहे. तर तुम्ही काय फक्त शाळा उभी केली? शाळा उभी करणं गरजेचं नसतं, फक्त त्याच्यानंतर तिथे लागणारे सोयी नीट पद्धतीने देऊन आणि सगळ्या गोष्टी फॉलो करणं आणि त्याला त्या गोष्टीवर उभं करणं, त्याला म्हणतात स्मार्ट सिटी मेंटेन करणं. ओके. आणि दुसरी गोष्ट पाणीचा विषय. लोक न्यूज चे जे होस्ट होते त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही बाहेर ते नाश्ता करत होते आणि तिकडचं पाणी बघाले, तिथे एक हॉटेलवाल्याकडनं पाणी मागितलं आणि त्याच्याकडे पाणी घेतलं तर तो पाणी होता बोरिंगचा. आणि त्या हॉटेलवाल्या त्याने विचारलं इथे प्यायचं पाणी येत नाही का? तो बोलला की नाही, इथे हेच पाणी येतं आणि आम्ही सगळ्या गोष्टींना हेच वापरतो. तर तुम्ही कोणते पाणीचे टँक्स बनवले आहेत? दुसरी गोष्ट, बरेच जसं मी माझ्या आधीच्या बर अनेक चॅनलवर जेव्हा लाईव्ह दिलेलं आहे तेव्हाही मी बोलले, लाईट्स अनेक स्लम एरियाज आहेत जिथे लाईट नाही आहे. तिथे जर काही चुकीच्या गोष्टी तिकडच्या महिलांबरोबर घडतात तर त्याला जबाबदार कोण? केवढी जागा जिथे स्पीड ब्रेकर्स नाही आहेत, त्या स्पीड ब्रेकर्समुळे जर नसल्यामुळे जर कोणाचा जीव जातो तर त्याला कोणाचा ॲक्सिडेंट होतो किंवा तिथे कुठे कोणत्या पद्धतीचा अपघात होतो त्याला जबाबदार कोण? तर असे अनेक जे कॉमन बेसिक क्वेश्चन्स आहेत ते तिथे उठवल्यानंतर लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी भाजप, राष्ट्रवादी व सत्ता मनसेच्या लोकांवर हल्ला करायचा प्रयत्न केला. मग समोर बाई असो किंवा पुरुष असो. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हापासून यांना सत्ता मिळाली आहे, सत्ता मिळाल्यापासून हे फक्त जेव्हा जेव्हा यांना प्रश्न विचारली गेली, असं जेव्हा जेव्हा ते निवडणुकीच्या टायमाला लोकांच्याकडे जातात, बोलतात, मग तो महापालिकेचा विषय असो किंवा कुठे असो, हे फक्त आपली दडपशाही, आपली दादागिरीच दाखवतात. तर माझं असं म्हणणं आहे की फक्त ते न दाखवता प्रश्नांची उत्तरं द्या, ते महत्त्वाचं आहे. कारण असं नाही तर तसं आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार नक्की नाही, तुम्हाला आम्हाला उत्तर द्यावंच लागणार. कारण आज जी तुम्हाला सत्ता मिळाली आहे ते आम्ही सगळे नागरिकांमुळेच मिळालेली आहे. तर तुम्हाला जर सत्ता मिळाली आहे त्याचा नीट पद्धतीने वापर करा.